नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण तलाठी भरती 2023 5 सप्टेंबर रोजी झालेल्या शिफ्ट 1, 2 आणि 3 मधील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। आणि मित्रांनो, यातले बरेचसे प्रश्न हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा सराव प्रश्नपत्रिकांमध्ये पाहिलेले होते, त्यामुळे आपल्या चॅनलवरील जास्तीत जास्त प्रश्न परीक्षेला आले असं आपण म्हणू शकतो। तर आता वेळ न घालवता पुढे जाऊयात, परंतु त्याआधी एक सूचना आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स ऑन करा। पुढे जाऊयात। प्रश्न क्रमांक 1, राज्यघटनेच्या कलम 19 टिंबटिंब अधिकार देण्यात आले आहेत। मित्रांनो, राज्यघटनेच्या कलम 19 कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचे अधिकार आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 स्वातंत्र्य हे आपलं उत्तर असेल। कलम 19 6 स्वातंत्र्य आहेत, भाषण आणि अभिव्यक्ती, शस्त्रसेवा एकत्र येणे, सहवासाचे स्वातंत्र्य, चळवळीचे स्वातंत्र्य इत्यादी। प्रश्न क्रमांक 2, 2011 जनगणनेनुसार भारतात शीख धर्मियांचे प्रमाण टिंबटिंब टक्के येते। मित्रांनो, हा प्रश्न आपण आधीच पाहिलेला आहे। आधी आपल्याला ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या किंवा त्याचं प्रमाण विचारलेलं होतं, त्याचबरोबर आपण त्याच्यासोबतच बौद्ध आणि शीख धर्मियांचं देखील पाहिलेलं होतं। त्यांचं प्रमाण आहे पर्याय क्रमांक 3 1.72%, भारतामध्ये शीख 1.72% आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे। बौद्ध किती आहेत मित्रांनो? 0.60%। ख्रिश्चन आहेत 2.3%, तसेच मुस्लिम म्हणजे इस्लाम धर्मीय आहेत 14.2%, आणि हिंदू लोकसंख्या आहे 79.8%। प्रश्न क्रमांक 3, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली? मित्रांनो, प्रार्थना समाजावर 2 प्रश्न होते, त्याचबरोबर ते प्रश्न काय होते याची माहिती आपल्याला मिळाली नाही, त्यामुळे प्रार्थना समाजाबद्दल बेसिक माहिती आपण पाहूया। प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 आत्माराम पांडुरंग यांनी केली होती, आणि ती कुठे केली होती? मुंबई या ठिकाणी, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्याचबरोबर मित्रांनो असा प्रश्न देखील येतो की प्रार्थना समाजाची स्थापना झाली त्यामागे कोणाची प्रेरणा होती? तर मित्रांनो, त्यामागे केशवचंद्र सेन यांची प्रेरणा होती। त्याचबरोबर मित्रांनो, कंदुकुरी वीरेसालिंगम यांनी दक्षिण भारतामध्ये प्रार्थना समाजाचा प्रसार केलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, असहकार चळवळ कधी मागे घेण्यात आली? मित्रांनो, या ठिकाणी पहा, असहकार चळवळ ही 44 घटना घडली 1922, त्यामुळे फेब्रुवारी 1922 म्हणजे 4 फेब्रुवारी 1922 महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतली। या ठिकाणी 2022 आहे तिथे 1922 असायला होतं, 4 फेब्रुवारी 1922 असहकार चळवळ मागे घेण्यात आली। का घेतली? तर 44 घटना घडली। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, सर्व भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार असेल असे माहिती अधिकार अधिनियम 2005 कोणत्या कलमामध्ये सांगण्यात आलेले आहे? मित्रांनो, माहिती अधिकार अधिनियम 2005 कलम 3 सर्वांना माहिती घेण्याचा अधिकार असेल किंवा सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल असं नमूद करण्यात आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, माहिती अधिकार अधिनियम 2005 अनुक्रमे कलम टिंबटिंब व कलम टिंबटिंबमध्ये केंद्रीय तसेच राज्य माहिती आयुक्तांचा पदावधी व सेवेच्या शर्ती नमूद करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला केंद्रीय आहे, नंतर राज्य आहे, म्हणजे या ठिकाणी केंद्रीयसाठी आहे कलम 13 आणि राज्यासाठी आहे कलम 16, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे। या ठिकाणी कलम 12 आणि 15 केंद्रीय आणि राज्य माहिती आयोग आहे, तर कलम 13 आणि 16 केंद्रीय तसेच राज्य माहिती आयुक्तांचा पदावधी व सेवेच्या शर्ती देण्यात आलेल्या आहेत। तशाच प्रकारे कलम 14 व 17 केंद्रीय तसेच राज्य माहिती आयुक्तांना पदावरून दूर करण्याची पद्धत देण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, भारतीय राज्यघटनेतील कलम 8 कशाची तरतूद आहे? मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कलम 8 काय आहे? ते नागरिकत्वाशी संबंधित आहे। यामध्ये भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकाचे हक्क दिलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। आणि मित्रांनो, भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाचे हक्क किंवा भारतातून पाकिस्तानमध्ये जाऊन परत आलेल्या भारतीय नागरिकाचं हक्क हे कलम 6 व कलम 7 दिलेले आहेत, म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तीच्या संबंधित जर कलम विचारलं तर त्याचं उत्तर असेल कलम 6 किंवा 7, पर्यायामध्ये दोन्ही असतील तर दोन्ही। प्रश्न क्रमांक 8, 1831 पेशीच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला? मित्रांनो,
1831 मध्ये पेशीच्या केंद्रकाचा शोध लावलेला आहे रॉबर्ट ब्राऊन यांनी, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. रॉबर्ट हुक यांनी काय केलं मित्रांनो, जगातील सर्वात पहिल्यांदा पेशी मायक्रोस्कोप खाली पाहणारे हे व्यक्ती आहेत. आणि रॉबर्ट कोच काय तर यांनी ट्युबरक्युलॉसिसच्या म्हणजे टीबीच्या विषाणूचा शोध लावला, सॉरी यांनी ट्युबरक्युलॉसिसच्या म्हणजे टीबीच्या जीवाणूचा शोध लावला, आणि त्या जीवाणूचं नाव काय आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस. प्रश्न क्रमांक 9, शारजा स्टेडियमच्या वेस्ट पवेलियनला खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, सचिन तेंडुलकरच्या 50व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकर यांचं नाव या स्टेडियममधील पवेलियनला देण्यात आलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, रघुनाथराव आणि रानडे यांचा कोणती संस्था सुरू करण्यात हातभार होता. मित्रांनो, दिवान बहादूर रघुनाथराव आणि न्यायमूर्ती रानडे त्यांच्यासोबत बदरुद्दीन तैयब त्यांच्यासोबत दादाभाई नवरोजी, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती के टी तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी आनंद चारलू, गंगाप्रसाद वर्मा, बदरुद्दीन तैयबजी, राघव भांडारकर, एस सुब्रमण्यम अय्यर, केशव पिल्ले, एन जी चंदावरकर आणि गोगो आगरकर इत्यादी हिंदी नेत्यांचा समावेश राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये होता, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रार्थना समाज स्थापना कोणी केली, आत्माराम पांडुरंग यांनी. त्यासोबत त्यांचे 2 बंधू दादोबा आणि भास्कर हे देखील होते, आणि निष्काम कर्मवट वीरा शिंदे. प्रश्न क्रमांक 11, PM किसान संमेलन कोणत्या शहरात झाले. मित्रांनो, 2023 PM किसान संमेलन हे नवी दिल्ली येथे झालं, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणता नवीन खेळ समाविष्ट करण्यात येणार आहे. मित्रांनो, 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये गटका हा तलवारबाजीचा खेळ समाविष्ट करण्यात येणार आहे, पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. या स्पर्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत, आणि यावर्षी 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यजमानपद आहे ते आहे गोवा राज्याकडे. आणि 36व्या स्पर्धांबद्दल आपण पाहिलेलं आहे, त्याचं यजमानपद कोणाकडे होतं हे तुम्ही सांगा. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी थंड प्रवाह कोणता. मित्रांनो, थंड प्रवाह म्हणजे सागरातून वाहणारे थंड पाण्याचे झरे किंवा थंड पाण्याचे प्रवाह. तर या ठिकाणी फ्लोरिडा गरम पाण्याचा आहे, नॉर्वेजियन गरम पाण्याचा आहे, एल निनो देखील गरम पाण्याचा आहे, त्याचबरोबर लॅब्रेडर हा थंड पाण्याचा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. या ठिकाणी खूप सारे थंड पाण्याचे किंवा गरम पाण्याचे प्रवाह आहेत. या सर्वांची माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहोत, त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ती माहिती पहा. प्रश्न क्रमांक 14, 2011 जनगणनेनुसार लोकसंख्या वयोमानानुसार किती वर्गांमध्ये वर्गीकृत केली जाते. मित्रांनो, 3 गट आहेत, पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ते 3 गट कोणते आहेत, एक आहे 0 ते 14 वयोगटातील, दुसरा आहे 15 ते 59, आणि तिसरा आहे 60 पेक्षा अधिक. आणि जर टक्केवारी पाहायला गेलं तर 2011 जनगणनेनुसार 30% लोक हे 0 ते 14 वयोगटातील आहेत, 60.5% लोक हे 15 ते 59 वर्ष वयोगटातील आहेत, आणि 60+ मधील फक्त 8.6% लोक आहेत. प्रश्न क्रमांक 15, ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी सुबनसिरी ही नदी कोणत्या राज्यातून वाहते. मित्रांनो, या नदीचा उगम तिबेटमध्ये होतो आणि ही पुढे भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यातून वाहते, म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, ही अरुणाचल प्रदेशमधील महत्त्वाची नदी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ही आसाममध्ये जमुरी घाट या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिला लहान जलविद्युत प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला. मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दार्जिलिंग. त्याचबरोबर शिवसमुद्रम हा भारतातील पहिला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट होता. प्रश्न क्रमांक 17, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये टिंबटिंब रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागतो. मित्रांनो, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही 9 मे 2015 लॉन्च करण्यात आली होती, आणि यामध्ये वार्षिक हप्ता होता पर्याय क्रमांक 3 12 फक्त 12 रुपये वार्षिक भरून 2 लाखापर्यंत कव्हरेज वयवर्ष 18 ते 70 या दरम्यानच्या नागरिकांना मिळणार होता. प्रश्न क्रमांक 18, सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली. मित्रांनो, सामाजिक परिषद याची स्थापना महादेव गोविंद रानडे पर्याय क्रमांक 1 यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 19, कम्युनिस्ट पक्षाची स्थापना टिंबटिंब या ठिकाणी करण्यात आली. मित्रांनो, भारतीय कम्युनिस्ट संमेलनाचं आयोजन 1925ला कानपूर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं, आणि त्यानुसारच त्या बैठकीमध्ये डिसेंबर 1925
मानवेंद्रनाथ रॉय यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली, म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे। परंतु मित्रांनो त्याआधी 1920 ताशकंद या ठिकाणी एम एन रॉय यांनी या पार्टीची स्थापना केली होती। प्रश्न क्रमांक 20, हेमिस मठ कोठे आहे? मित्रांनो हा एक बौद्ध मठ आहे आणि तो लडाखमध्ये आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 चे विजेते कोणते राज्य बनले? मित्रांनो खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 चे यजमानपद होते मध्य प्रदेशकडे आणि सर्वाधिक पदकं मिळवण्याचा मान मिळाला महाराष्ट्राला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर रनरअप म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर होतं हरियाणा। त्याचबरोबर मित्रांनो फक्त मध्य प्रदेशामध्ये या स्पर्धा झालेल्या नव्हत्या, काही स्पर्धा नवी दिल्ली येथे देखील झालेल्या होत्या। प्रश्न क्रमांक 22, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात रिट बद्दल सांगण्यात आलेले आहे? रिट म्हणजे काय मित्रांनो? तर अध्यादेश। तर या ठिकाणी अध्यादेश काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला आहे। तर हा अधिकार कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? कलम 32। पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे। कलम 32 काय आहे? घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार। यामध्ये 5 प्रकारचे रिट आहेत। कोणते आहेत? प्रोहिबिशन, मॅन्डेमस, सर्शोररी, को वॉरंटो आणि हेबियस कॉर्पस। यापैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं आहे? हेबियस कॉर्पस। जय भीम चित्रपट आलेला होता तुम्हाला माहीत असेल, जेव्हा गुन्हेगारांना बंदी करून कोर्टात हजर केलं जात नाही अशावेळी हेबियस कॉर्पसचा वापर केला जातो। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या इंग्रज फ्रेंच युद्धानंतर एक्स ला चॅपेलचा करार करण्यात आला? मित्रांनो पहिलं कर्नाटक युद्ध झालं ते कधी झालं? 1740 ते 1748 या कालावधीमध्ये पहिलं कर्नाटक युद्ध म्हणजेच पहिलं इंग्रज फ्रेंच युद्ध झालं आणि याला सप्तवर्षीय युद्ध असं देखील म्हटलं जातं। आणि आता शेवट जो होता तो ला चॅपेलचा करार, ट्रिटी ऑफ ला चॅपेल नुसार झाला, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे। त्याचबरोबर दुसरं कर्नाटक युद्ध झालं ते 1749 ते 1754 या कालावधीमध्ये झालं आणि त्याचा शेवट जो होता तो पॉंडिचेरीच्या तहाने झाला। तसंच तिसरं कर्नाटक युद्ध ते देखील इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये झालं, ते झालं 1758 ते 1763 या कालावधीमध्ये आणि त्याचा शेवट जो झाला तो पॅरिसच्या तहाने झाला। प्रश्न क्रमांक 24, शिवसमुद्रम धबधबा कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो शिवसमुद्रम हा भारतातील पहिला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट होता आणि तो जो धबधबा आहे तो कावेरी नदीवर कर्नाटकमध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे। तर जोग धबधबा हा शरावती नदीवर आहे, तो देखील कर्नाटकमध्ये आहे। भारतातील काही महत्त्वाचे धबधबे आहेत ते कोणते आहेत? जोग म्हणजे गिरसप्पा धबधबा जो की शरावती नदीवर आहे कर्नाटक राज्यामध्ये। हुंड धबधबा झारखंडमध्ये सुवर्णरेखा नदीवर। धुवाधार धबधबा मध्य प्रदेशमध्ये नर्मदा नदीवर। चित्रकोट धबधबा छत्तीसगडमध्ये इंद्रावती नदीवर। शिवसमुद्रम धबधबा कर्नाटकमध्ये कावेरी नदीवर। तसेच गोकाक धबधबा कर्नाटकमध्ये घटप्रभा नदीवर। चुलिया धबधबा मध्य प्रदेशमध्ये चंबळ नदीवर। तसेच अथेरापल्ली धबधबा केरळमध्ये चालकुंडी नदीवर। प्रश्न क्रमांक 25, भारताची पहिली कोळसा खाण टिंबटिंब या ठिकाणी सुरू करण्यात आली? मित्रांनो राणीगंज, झरिया, सिंगरोली, तारचेर तसेच गोदावरी खोर या सर्वांमध्ये कोळशाच्या खाणी सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळतात। या ठिकाणी राणीगंज जे की पश्चिम बंगालमध्ये आहे त्या ठिकाणी भारतातील सर्वात पहिली खाण 1774 इंग्रजांनी सुरू केली होती, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य आहे? मित्रांनो भजनावली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सेवा स्वधर्म राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अनुभव सागर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, म्हणजे वरील सर्व हे आपलं उत्तर आहे। त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ देखील लिहिला। पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढं। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधील प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेले पाहायला मिळाले असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढे ज्या मित्रांची परीक्षा होणार आहे त्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तसंच तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ आणि स्पर्धा परीक्षांसंबंधीचे इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।